नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, बचत गट असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे अशा ठिकाणी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी 2,50,000 रुपयाची मदत शासनातर्फे केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज कसा आहे करायचा, कोणाला लाभ मिळणारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जातीय भेदभाव दूर करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत प्रथम आंतरजातीय विवाह करणाऱ्या लाभार्थी जोडप्यांना 2,50,000 रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत राज्यातील कोणत्याही जोडप्यांचा आंतरजातीय विवाह होणार आहे आणि ज्यातील जोडीदारापैकी एक अनुसूचित जाती म्हणजे दलित आहे त्यांना आता प्रोत्साहन म्हणून 2,50,000 रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील एखाद्या सामान्य प्रवर्गातील मुलाने किंवा मुलीने अनुसूचित जातीच्या मुला किंवा मुलींशी विवाह केल्यास त्यांना या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून लाभ दिला जाईल. केवळ महाराष्ट्रातील ज्या जोडप्यांनी हिंदू विवाह कायदा 1955 किंवा विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत आपले विवाह नोंदणीकृत केलेले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थी जोडप्यांना देण्यात येणारा निधी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या योजनेतून दिला जाणार आहे. महाराष्ट्र इंटरकास्ट मॅरेज स्कीम 2024 अंतर्गत तयार केलेल्या योजनेमधून ही रक्कम दिली जाणार आहे आणि ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकार 50-50% देणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. आता नेमकं या योजनेचा उद्देश कोणता, तर आपल्या देशात जातीय आधारावर खूप भेदभाव केला जातो आणि हे तुम्हाला माहीतच आहे, परंतु हा भेदभाव कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना करत असते. यातील एक योजना आंतरजातीय विवाह योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना राज्य सरकारकडून 2,50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. या महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना 2024 द्वारे देशातील आंतरजातीय विवाहाबाबतचा भेदभाव कमी करण्यासाठी ही योजना समाजात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. आता नेमकं या योजनेचं वैशिष्ट्य काय, तर आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनतर्फे 2,50,000 रुपये देण्यात येणार आहेत. आंतरजातीय विवाह योजना 2024 द्वारे जातीभेद कमी करून सर्व धर्मामध्ये समानताने ही रक्कम विशेषतः अशा मुलामुलींना दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जाती किंवा जमातीच्या मुलाशी मुलीशी विवाह केलेला आहे. महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुरवण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्याचे बँक खाते असणं व बँक खाते आधारशी जोडलेलं असलं पाहिजे. या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादा ही रद्द करण्यात आलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता या योजनेसाठी कोणती पात्रता असणार आहे ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा कायम रहिवासी असणं अत्यंत आवश्यक आहे. आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत रक्कम प्राप्त करण्यासाठी मुलगा किंवा मुलगी यांची वय अनुक्रमे 21 वर्ष ते 18 वर्ष यापेक्षा कमी नसलं पाहिजे. त्याचबरोबर या जोडप्यांपैकी एकाने अनुसूचित जाती किंवा जमातीशी लग्न करणं अत्यंत आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणारी प्रोत्साहनपण रक्कम मिळवण्यासाठी विवाहित जोडप्यांना कोर्ट मॅरेज करणेसुद्धा बंधनकारक असणार आहे. आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्तीने कोणत्याही मागासवर्गीय किंवा सामान्य श्रेणीतील मुलाशी किंवा मुलीशी विवाह केल्यास त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहीत असेल मित्रांनो, आंतरजातीय विवाह कायद्याअंतर्गत जे जोडपे या ठिकाणी आंतरजातीय विवाह करतील अशा जोडप्यांना 2,50,000 रुपये प्रोत्साहन परियोजनेअंतर्गत दिले जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला अशा प्रकारची जर जोडपे असतील तर नक्कीच त्यांना या गोष्टीमधून मार्गदर्शन होणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती. तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.